नमस्कार मित्रांनो, मी वैशाली मोक्ष ओव्हरसीजतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करते. या वर्षी म्हणजे 2023 मध्ये जवळजवळ 21 लाख मुलांनी नीटची एक्झाम दिलेली आहे. आणि आपण इथे जर पाहिलं इंडियामध्ये तर 1 लाख सीट MBBSचे अवेलेबल आहेत. त्यातले 50% गव्हर्नमेंटचे आणि 50% हे मेरिट आणि डीम युनिव्हर्सिटीचे सीट्स आहेत. अर्थातच आता जे विद्यार्थी मेरिटमध्ये येणार आहेत ते विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटचं सीट्स मिळेल. आणि ज्यांचं मेरिट नाही आहे परंतु बजेट आहे असे विद्यार्थी डीम किंवा प्रायव्हेटमध्ये ॲडमिशन घेतील. डीम किंवा प्रायव्हेटमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं झालं तर किमान 70 ते 80 लाखाचं बजेट लागतं. आणि जे ज्यांचं मेरिटही नाही आणि ज्यांच्याकडं बजेटही नाही असे विद्यार्थी अर्थातच वेगळा पर्याय निवडतील, ते म्हणजे MBBS अब्रॉडचा पर्याय. आता जर परदेशात MBBSच्या शिक्षणासाठी जायचं म्हटलं तर मोस्ट अफोर्डेबल आणि पॉप्युलर कंट्री जर कुठली म्हटली तर ती म्हणजे रशिया. तर रशियामध्ये जवळजवळ आपल्याकडून इंडियामधून 25 ते 30 वर्षापासून विद्यार्थी MBBSच्या शिक्षणासाठी जात आहेत. कारण तिथे एज्युकेशनची क्वालिटी चांगली आहे. महत्त्वाचं म्हणजे तिथे सगळ्या गव्हर्नमेंटच्या युनिव्हर्सिटीज आहेत आणि प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसणाऱ्या आहेत. म्हणजे अगदी संपूर्ण 6 वर्षाचा जो कोर्स आहे तर 16 लाखापासून ते तुम्ही घ्याल तसे 16, 17, 20, 25, 30 प्रत्येकाला त्याच्या बजेटनुसार युनिव्हर्सिटीज अवेलेबल आहेत. तिथे एज्युकेशनची क्वालिटी तिथे चांगली आहे. प्युअर मेडिसिनच्या युनिव्हर्सिटीज आहेत आणि 100, 150, 200 वर्ष जुन्या युनिव्हर्सिटीज आहेत. त्यामुळे बरेचसे हजारो विद्यार्थी दरवर्षी रशियामध्ये MBBSच्या शिक्षणासाठी जात आहेत. तर आत्ता जर आपण पाहिलं तर भारतामध्ये 7 ते 8 हजार विद्यार्थी रशियामधनं MBBSचे शिक्षण घेऊन आलेले इथे यशस्वीरित्या प्रॅक्टिस करत आहेत. बरेचशा 1.5-2 हजार विद्यार्थ्यांनी आपले पोस्ट ग्रॅज्युएशन देखील कम्प्लीट केलेले आहे. तर ही एक कंट्री आहे मोस्ट पॉप्युलर आणि बजेट फ्रेंडली, जिथे तुम्ही MBBSसाठी ॲडमिशन घेऊ शकता. त्यानंतर तुमचं बजेट आणखी थोडं जर वाढलं तर जॉर्जिया आणि सर्बिया आहे. पुन्हा आणखी थोडं जर वाढवू शकलात बजेट तर एंटायर युरोप आहे. युरोपमधल्या चांगल्या चांगल्या कंट्रीज आहे, आपल्याला माहितीच आहे. युरोपमध्ये एज्युकेशनची क्वालिटी बेस्ट आहे. युरोपमध्ये पोलंड आहे, त्यानंतर क्रोएशिया आहे, लॅटविया, लिथुनिया. या कंट्रीजमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे इंग्लिश मिडियमच्या MBBSच्या युनिव्हर्सिटीज आहेत. साधारण 50 लाखाच्या पुढे तिथे बजेट जाते. इथे जरी आपण पाहिलं इंडियामध्ये तर एखाद्या खेडेगावामध्ये मॅनेजमेंटचं सीट घेण्यापेक्षा त्याच्यापेक्षा कमी बजेटमध्ये तुम्ही वर्ल्ड रँकिंगच्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आणि आता काउन्सिलिंगचे राऊंड इथे चालू झालेले आहेत. बरेचसे विद्यार्थी काउन्सिलिंगच्या राऊंडची वाट पाहतात. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, त्यानंतर मॉपअप राऊंडपर्यंत वाट पाहतात. पण तोपर्यंत बाहेरचे ऑप्शन संपलेले असतात, बाहेरच्या युनिव्हर्सिटीज बंद होतात. तर ज्यांना माहिती आहे की आपलं मेरिटमध्येही आपण बसत नाही किंवा आपलं बजेटही तेवढं नाही, तर त्यांनी अजिबात वेळ वाया न घालवता लवकरात लवकर आपलं बाहेरचं सीट बुक करा आणि चांगल्या वर्ल्ड रँकिंगच्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्या. कारण तसंही आपण पाहिलं तर मेडिकलचं करिअर हे फार मोठं असतं. 10 ते 12 वर्ष लागतात करिअरमध्ये सेटल होण्याकरता. त्यामुळे 1-1 वर्ष विद्यार्थ्यांचं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता तुम्ही लवकरात लवकर तुमचं सीट बाहेरच्या एखाद्या तुमच्या परवडणाऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये बुक करा. आणखीही बऱ्याचशा लो बजेटच्या युनिव्हर्सिटीज आहेत, कंट्रीज आहेत, जसे की कझाकिस्तान, किर्गिस्तान किंवा उझबेकिस्तान वगैरे, ज्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस मिळणार नाही, हॉस्पिटल चांगलं नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाही, इव्हन इंग्लिश स्पीकिंग तिथे प्रोफेसर्ससुद्धा अवेलेबल नाहीत. तर अशा युनिव्हर्सिटी आम्ही तुम्हाला सजेस्ट करणार नाही. तुमच्या बजेटनुसार, तुमच्या क्वालिटीनुसार तुम्ही चांगली युनिव्हर्सिटी, चांगली कंट्री निवडा आणि लवकरात लवकर आपलं सीट बुक करा. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन हवं असल्यास आपण अवश्य आम्हाला संपर्क करा. आमचं ऑफिस पुणे इथे डेक्कनमध्ये आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये मोक्षचे बरेचसे ऑफिसेस आहेत. तुम्ही कुठेही संपर्क करू शकता. खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळेल, योग्य माहिती मिळेल. तर लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या आणि आपली सीट आजच बुक करा. धन्यवाद.